कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील हजरत मिरासाहेब दर्ग्याच्या 646व्या उरुसाला सुरुवात झाली। शासनाच्या आदेशानुसार मानाचा गलेफ साधेपणाने अर्पण करण्यात आला। मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत मिरासाहेब दर्ग्याच्या 646व्या उरुसाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी यात्रा जत्रा उरुस करण्यावर निर्बंध घातलेत, त्यामुळे सदर मिरासाहेब उरुस करण्यावर निर्बंध घालण्यात आलेत। फक्त धार्मिक विधी करण्याची परवानगी देण्यात आली आहे। त्यानुसार मानाचा चर्मकार समाजाचा गलेफ मंगळवारी पहाटेच्या सुमारास अत्यंत साध्या पद्धतीने अर्पण करण्यात आला। नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी दर्गा परिसरातील 100 मीटर अंतरावर जमावबंदी आदेश लागू केल्याने दर्गा परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे। मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरचा उरुस रद्द करण्यात आला होता। शासनाच्या आदेशानुसार नागरिकांनी दर्गा परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये असे आवाहन दर्गा खादिम जमातीच्या वतीने करण्यात आले आहे। मिरासाहेब दर्ग्याचा आज 646व्या उरुसाला सुरुवात झालेली आहे। आज पहाटे मानाचा चर्मकार समाजाचा गलेप शासनाने नियम घालून दिल्याप्रमाणे 5 मानकऱ्यांना घेऊन आणि 5 पुजारी घेऊन अशा पद्धतीने धानधानामध्ये या ठिकाणी गलेप अर्पण करण्यात आलेलं आहे। उरुसाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। परत या उरुसामध्ये कोरोनाच्यामुळे काही शासनाने नियम लागू केल्यामुळे तसेच दर्गा परिसरामध्ये 144 कलम लागू असल्यामुळे भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। तरी भाविकांनी माझी विनंती आहे की मिरासाहेब हा आपल्या मनामध्ये आहे, आपण घरातूनसुद्धा मिरासाहेबाचा आशीर्वाद घेऊ शकता आणि मिरासाहेबाचा सदैव आपल्या पाठीशी आशीर्वाद असून आपण या ठिकाणी दर्ग्यामध्ये येऊन गर्दी न करता शासनाला प्रशासनाला मदत या ठिकाणी करावी, तसेच दर्गा खादिम जमातला या ठिकाणी मदत करावी। या ठिकाणी मिरासाहेब दर्ग्यामध्ये येऊ नका म्हणून असं सांगण्यासाठी सुद्धा मन होत नाही, वाईट वाटतं मनाला। मात्र पुजारी म्हणून शासनाबरोबर आम्हाला निर्णय घेणं या ठिकाणी भाग पडलं। तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण घरातूनच मिरासाहेबाचे दर्शन घ्यावे। इथून पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला कोरोनाचं हे जे आलेलं संकट दूर होईल आणि शासनाने जे या ठिकाणी बंदी नियम काय लागू केलेले असे नियम सगळे उठल्यानंतर आपण या ठिकाणी आनंदात या ठिकाणी पुढचे जे काही कार्यक्रम असतील दर्ग्याचे उत्साहात आणि आनंदात साजरे करू, त्यावेळेला आपण सर्वांनी यावं आणि याचा आनंद घ्यावा, मिरासाहेबाचा आशीर्वाद घ्यावा अशी एक मिरासाहेब दर्ग्याकडून दर्गा खादिम जमात दर्गा सरपंच पंच कमिटीकडून आपल्याला सर्वांना आवाहन करतो। मेरा नाम अब्दुल मुजीब अब्दुल अजीज दरगाह सरपंच का मैं लड़का हूँ। मैं आने वाले जो जायरीन है उनसे आजीजाना गुजारिश करता हूँ, जो इस साल का जो 646वां उरुस मुबारक जो है हजरत ख्वाजा सैयद शमशुद्दीन शहीद अकबर गंज बख्श आल मारूफ ख्वाजा शमना मिला का जो बड़े धूमधाम से जो उरुस मनाया जाता है, जो उरुस है कोरोना की वजह से जो वबा की वजह से जो उरुस जो है ना ये कैंसिल हुआ है और इसके जो जरिए जो अपना प्रशासन का जो नियम हटी है कोरोना का और जो प्रशासन ने 144 का जो कलम लागू किया है उसके जरिए जो आने वाले जायरीन को जो बंदी बनाया है, आने वाले जायरीन को हमारी इल्तिजा ये है कि अपने घर में बैठ के सरकार की ज्यारत घर में ही बैठ के सरकार के फातिहा दिलाए, वहीं से तसव्वुर करके उनकी ज्यारत करें। और हम आपसे आने वाले जायरीन से बोलते हैं कि अपने घर पर बैठ के उर्स शरीफ मनाए और हमारे को और हमारे दरगाह सरपंच पंच कमेटी और जितने भी खादिम खुद्दाम हैं उनको सहकार्य करें।